नमस्कार मित्रांनो, मी महेश कोरे, एम के स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधी या घटकावरील सर्वात महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत। तर चला पाहूयात आपण लगेच पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, छूद अधिक पीडा यांची योग्य संधी कोणती? तर या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मिळून या ठिकाणी संधी होत असते। तर या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल, कारण याचा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा मृदू व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा काय आहे? तर या ठिकाणी कठोर व्यंजन आहे। तर या ठिकाणी धचं रूपांतरण कशामध्ये होतो? तर या ठिकाणी पहिल्या वर्णाचं रूपांतरण तमध्ये होतो, म्हणजेच यालाच प्रथम व्यंजन संधी म्हणतात। संधीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक शब्द हा पर्टिक्युलर एखाद्या नियमावर आधारित असतो। प्रत्येक नियम आपण सांगू शकत नाही, तर उत्तरे या ठिकाणी लक्षात ठेवायची। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न आहे, खालील शब्दसंधीचा विग्रह करा मात्र अधिक मातृपासना। तर याचं योग्य विग्रह असेल मातृ अधिक उपासना, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल। मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधी कोणती ते ओळखा। तर या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण संधी म्हटलं तर किती अधिक एक हे विशिष्ट एका नियमावर आधारित आहे। या ठिकाणी भू अधिक उद्धार, दू अधिक जर आणि ने अधिक अन म्हणजेच नये हे पर्टिक्युलर एका नियमावर आधारित आहे। पुढील प्रश्न, संधीफोडीतील पोलीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा। तर या ठिकाणी आपल्याला योग्य संधी निवडायची आहे। तर या ठिकाणी खिडकी अधिक आत म्हटलं आपण, तर या ठिकाणी खिडकीत हा पर्याय बरोबर आहे। त्याच्यानंतर घर अधिक ई म्हटलं, तर या ठिकाणी घरे न होता या ठिकाणी काय होईल? तर घरी होईल, म्हणजे या पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे। हो अधिक ऊ म्हटलं तर हो गेली, अधिक आहे म्हटलं तर गेली आहे। या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? चुकीचा असेल। पुढील प्रश्न, दिक अधिक पाल दिक्पाल हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील हा व्यंजन आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्यंजन संधी म्हणता येईल। पुढील प्रश्न, खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? तर या ठिकाणी पररूप संधी म्हटलं तर दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णानुसार काय होत असते? संधी होत असते, त्याला पररूप संधी असे म्हणतात। तर या ठिकाणी सांग अधिक येन असं जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी सांग अधिक येन सांगेन, तर या ठिकाणी दुसऱ्या शब्दानुसार झाली, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 काय असेल? बरोबर उत्तर असेल। पुढील प्रश्न, दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा। सत अधिक मान या शब्दाचा जर योग्य संधी पाहिलं तर तो होईल सन्मान। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ग त आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ग म आहे, म्हणजे तचं रूपांतरण तो त्याच गटातील एका अनुनासिकामध्ये होत असतो। त गटातील म्हटलं तर न आहे, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 बरोबर असेल। पुढील प्रश्न, अ आ या स्वरांपुढे ई किंवा ई आल्यास ये होतो, यानुसार जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल। देव अधिक इंद्र अशा पद्धतीने या शब्दाचा विग्रह होईल। मग या ठिकाणी देव अधिक इंद्र म्हटलं तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई आहे, आणि अ आणि ई मिळूनच त्या ठिकाणी काय तयार होतो? ये तयार होतो। पर्याय क्रमांक 2 काय असेल या ठिकाणी? बरोबर उत्तर असेल। पुढील प्रश्न, त व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च येतो। तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 9 क्रमांकाचे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। तर या ठिकाणी सत अधिक चरित्र या पद्धतीने या शब्दाची फोड होईल। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण च, तर या पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल। पुढील प्रश्न, अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचे ऐ होतो, यानुसार जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय असेल? बरोबर असेल। सदा अधिक यव म्हटलं आपण,
या ठिकाणी याचं रूपांतरण कशामध्ये होतं, अईमध्ये होतो. पुढील प्रश्न, अ किंवा आ पुढे रू आल्यास त्या दोन ऐवजी अर होतो, तर याचं उत्तर असेल राजश्री. राजा अधिक ऋषी या पद्धतीनं पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल. पुढील प्रश्न, विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क ख प फ यांच्यापैकी कोणताही एक वर्ण आल्यास विसर्गाचा स होतो, यानुसार जर पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन बरोबर असेल. बही अधिक कृत या पद्धतीने पाहिलं आपण तर या ठिकाणी ई आहे आणि पुढे क्रू आहे, म्हणजेच क गटातील आहे क. तर यानुसार जर पाहिलं तर पर्याय क्रमांक या ठिकाणी काय असेल, तीन बरोबर असेल. पुढील प्रश्न, विसर्गाच्या पुढे कृधातूची कोणती रूपे आल्यास विसर्गाचा स होतो, यानुसार जर पाहिलं या ठिकाणी आपण तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल पुरस्कार. तर पूर अधिकार या पद्धतीनं या ठिकाणी पुरस्कार याचं काय होत असतो, संधी होत असते. पुढील प्रश्न बघा, तर या ठिकाणी जर पाहिलं पुढील प्रश्न तर या ठिकाणी खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते, तर या ठिकाणी उकार संधीचे उदाहरण म्हटलं तर तेज अधिक निधी, म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर हा आहे उकार संधीचे रूपांतरण. म्हणजेच या ठिकाणी जर विसर्गाच्या मागे अ असेल तर विसर्गाचा काय होत असतो, अ होत असतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सॉरी उ होत असतो. आणि या ठिकाणी अ प्लस उ म्हणजेच या ठिकाणी काय तयार होत असतो, व तयार होत असतो. पुढील प्रश्न, स्वर संधीच्या खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, तर स्वर संधीची रचना काय असतो, तर स्वर अधिक स्वर असते. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर असतो, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील हा स्वर असतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बरोबर असेल. पुढील प्रश्न, व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, तर व्यंजन संधी म्हटलं तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो, त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा मग स्वर, या दोनपैकी कोणताही एक असू शकतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर असेल. पुढील प्रश्न, पुढील शब्दाची योग्य फोड करा. सहानुभूती याचं जर पाहिलं तर योग्य फोड आहे सह अधिक अनुभूती या पद्धतीनं असेल. पुढील प्रश्न, संधी म्हणजेच काय, स्वर संधी म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर स्वर संधी म्हणजे एकमेका शेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे होय, असं आपल्याला म्हणता येईल. पुढील प्रश्न, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे, तर गण अधिक ईस या पद्धतीनं पाहिलं आपण तर या ठिकाणी अ आणि अ ई हे दोन्ही काय आहेत, त्या ठिकाणी स्वर आहेत. म्हणजेच या ठिकाणी स्वर संधीचे उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय असेल, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बरोबर असेल, पर्याय क्रमांक एक. पुढील प्रश्न, तर या पद्धतीनं मित्रांनो आपण एकूण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत जर समजा चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा, तर तुम्हाला गणित विषयाचे व्हिडिओ, त्याच्यानंतर मराठी विषयाचे व्हिडिओ, त्याच्यानंतर GS चे व्हिडिओ आपल्याला नक्की या ठिकाणी मिळतील. तर या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे, तट्टिका या संधीचा विग्रह करा. तर या ठिकाणी तट्टिका शब्दाचा विग्रह जर पाहिलं तर या ठिकाणी तत अधिक टीका, म्हणजे तच्या पुढे जर समजा ट आलं किंवा ठ आलं तर त्या तचं रूपांतरण टमध्येच होतो, त्यानुसार पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर असेल. तर याच पद्धतीने आमच्या चॅनलवर राहा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.